हॅलो फ्रेंड्स, मी गीता हळदणकर माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत करते. तर फ्रेंड्स, तुमच्यासाठी मी काही सरप्राईज आणले आहे, आणि ते सरप्राईज म्हणजे आहे कोकणातील हापूस आंबा. मामाने पाठवलेला आहे हा आंबा. आणि सध्या मी आत्ता आहे बोरिवलीला, आणि बोरिवलीला माझ्या मामाची मुलगी राहते, माझी मामी बहीण राहते. तर तिच्याकडे हा आंबा मामाने पाठवलेला आहे, आणि ओरिजिनल हा आंबा आहे. तुम्हाला माहितीच आहे की मी आधी व्हिडिओ टाकले मामाच्या गावाला, म्हणजे हा आंबा आलेला आहे हरसे या गावातून, तालुका लांजा जिल्हा रत्नागिरी हे हरसे गाव. आणि हा आंबा थेट बागेतून मामाने पाठवलेला आहे, आणि एकदम ओरिजिनल असा हा आंबा आहे. आणि तुम्हाला म्हणजे रिझनेबल भावामध्ये हा आंबा मिळतोय. आणि ते काय आहे आंब्याबद्दल, ती कशी डिलिव्हरी वगैरे करणार आहे आंब्याची, ते आपण थेट तिच्याशीच बोलूया. तर ही आहे मामाची मुलगी शीतल नार्वेकर, आणि सासरचं नाव आहे शीतल बांदेकर. आणि हिच्या घरी म्हणजे बोरिवली इथे ह्या आंब्याच्या पेठ्या मामाने पाठवलेल्या आहेत. तर आपण तिच्याशीच बोलूया. मामाने सर्व इन्स्ट्रक्शन तिला दिलेलं आहे, कसं काय म्हणजे किंमत काय आहे, ते आंबे कुठे कुठे कसे काय पोचवणार, ते आपण तिच्याशी बोलूया. तर शीतल, मला सांग हे आंबे म्हणजे म्हणजे कुठे तू घरपोच पाठवणार, की कसं काय म्हणजे आता मुंबई हा एक मोठा एरिया आहे, म्हणजे कुठपासून कुठपर्यंत तू हे आंबे म्हणजे पाठवणार? वळी आणि बोरिवलीला आम्ही फ्रीमध्ये होम डिलिव्हरी करणार आहे, आणि बाकी ठिकाणी तुम्हाला एक्स्ट्रा चार्जेस पे करावे लागतील होम डिलिव्हरीसाठी. तुम्ही पाहू शकता इथे या आंब्याच्या पेट्या आहेत, आणि हा जो आंबा आहे हा म्हणजे 6 डझनी आंबा आहे, 4 डझनी आहे, आणि 5 डझनी. म्हणजे जर 4 डझनी आंबा असेल तर त्या पेटीमध्ये फक्त 4 डझनच आंबा बसतो, पण आंब्याची साईज ही मोठी असते. आणि ज्या वेळेला 6 डझनी आंबा असतो, म्हणजे त्या पेटीची जी किंमत असते ती सेमच राहणार, पण त्याच्यामध्ये साईज छोटी मोठी असे असणार, 6 डझनी, 5 डझनी आणि 4 डझनी. तर सध्या आज तारीख आहे 30 मार्च, आणि आंब्याच्या हापूस आंब्याच्या किमती कशा ह्या वाढत असतात, कमी होत असतात. म्हणजे आत्ता जर तुम्ही, आज तारीख 30 मार्च आहे, आत्ता जर तुम्ही ही आंब्याची पेटी घेतली, फक्त काय आहे की ही किंमत बदलत राहणार आहे, पुढे पुढे ती कमी होत जाणार आहे. तर त्याबद्दल जी काही माहिती आहे ती तुम्हाला शीतल देईल, अजून आपण तिच्याशी बोलूया. तर शीतल, आता मुंबई हा एवढा मोठा एरिया आहे ना, तर तू कसं काय म्हणजे ते विक्री कसं काय करणार, घरपोच देणार की लोकांनी तुझ्याकडे यायचं आंबे घ्यायला, कसं काय ते जरा सांग. तुम्ही कॉन्टॅक्ट करून विचारू शकता की तुम्ही कुठे राहता किंवा काय, ते आम्हाला सांगून आम्हीच सांगू की होम डिलिव्हरी कशी होणार किंवा त्याच्यासाठी किती एक्स्ट्रा चार्जेस पे करायचे. जर तुम्हाला हा गावचा ओरिजिनल आंबा हवा असेल तर मी शीतलचा नंबर देणार आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, तेव्हा तुम्ही थेट तिला किंमत विचारू शकता काय आहे ती. आणि हा जो आंबा आहे तो शीतलने सांगितल्याप्रमाणे अगदी हार्बर लाईन, सेंट्रल लाईन आणि वेस्टर्न लाईन या तिन्ही लाईनला मिळणार आहे. म्हणजे बोरिवली टू कुठपर्यंत ग दहीसर? मलाड, गोरेगाव, अंधेरी. हा, म्हणजे CST चर्चगेट. त्याच्यासाठी मला एक्स्ट्रा चार्जेसही पे करावे लागणार आहे, हे पण मी सांगते. म्हणजे जर वरळी, जर तिचं म्हणणं आहे की जर वरळी एरियामध्ये कोणी राहणारं असेल तर तिथे चार्जेस पे करावे लागणार नाहीत वरळीमध्ये, वरळी आणि बोरिवली. कारण वरळीला मामाचा मुलगा राहतो माझा भाऊ, आणि बोरिवलीला शीतल राहते. तर या दोन्ही ठिकाणी आंबे असणार आहेत. तर या ठिकाणी जर तुम्ही आंबा घेतला म्हणजे तिथून, तर तुम्हाला डिलिव्हरी चार्जेस नाही आहेत. आणि अन्य ठिकाणी म्हणजे अगदी विरारपर्यंत का शीतल? विरारपर्यंत. म्हणजे विरारपर्यंत किंवा कल्याण? कल्याणला पण, पण त्याच्यासाठी तुम्हाला एक्स्ट्रा चार्जेस पे करावे. हां, म्हणजे एकंदरीत काय आहे की
तुम्ही जेव्हा फोन कराल, तिच्याशी जेव्हा बोलाल, तेव्हा तुम्हाला खरं काय ते कळेल, म्हणजे कसं काय ते अरेंज करणार, तुम्हाला कसं काय पाठवणार हे तिच्याकडूनच कळेल. आणि आंबा जो आहे तो लाकडी पेटीमध्ये पॅक केलेला आहे. आणि सुट्टे वगैरे आंबे मिळणार काय शीतल? सुट्टे आंबे मिळणार नाहीत ना? सुट्टे आंबे तसे मिळणार नाही. जर एकदमच म्हणजे पिकले किंवा म्हणजे असं ऑप्शन आमच्याकडे असेल, म्हणजे खूप आंबे पिकले आहेत, तर मग ते डझन प्रमाणे आम्ही विकू. पण आत्ता जे आहेत ते तयार आंबे आहेत, म्हणजे तुम्हाला जर घ्यायची झाली तर पूर्ण पेटी घ्यावी लागेल. आणि ती पेटी तुम्ही वाटून पण घेऊ शकता, म्हणजे असं दोघांनी दोघांना तिघांना घ्यायचे असतील आंबे तर तसे घेऊ शकतात, तुमच्यावर डिपेंड आहे. तर तुमच्या ज्या काही क्वेरीज आहेत त्या तुम्ही प्रत्यक्ष शीतलला विचाराल तेव्हाच कळणार. तर मी तुम्हाला थोडेसे आंबे पण दाखवते कशी साईज आहे काय आहे. तर हा आंबा आहे आणि ही आंब्याची साईज आहे. शीतल, हा आंबा कसं 4 डझन आहे की 5 डझन आहे ही साईज? 5 डझन आहे. हो का? अच्छा. तर हे आहेत आंबे, पाहू शकता लाकडाच्या पेटीमध्ये आहेत हे. शीतल, हे आंबे भरायचे आहेत काय? हो, आता हे पॅक करायचे. तर या साऱ्या आंब्याच्या पेट्या आहेत, त्या वरडी गावामध्ये पण पाठवलेल्या आहेत मामाने आणि बोरिवलीला पाठवलेल्या आहेत. आणि या काय येतच राहणार आहेत? मुलांना बाबू आंबा कुठून आणलाय? कोणी पाठवला आंबा? बाबांनी पाठवला. कुठून? कुठून पाठवला? बागेतून, आपल्या बागेतून. हा बाबू, तुला आंबा आवडतो खायला? तू खातो आंबा? खातो शर्वील, तू खातो? आवडतो तुला आंबा? हो. तू किती खातो आंबा? आंबा किती खातो तू? आवडतो ना तुला? किती खातो तू? हा, हे तू किती खातो? तू खातो मँगो. तर हे आंब्याचे मोठे व्यापारी. तर फ्रेंड्स, आता वेळ घालवू नका. तुम्हाला आंबे जर खरंच आवडत असतील आणि ओरिजिनल आंबा हवा असेल तुम्हाला कोकणातला हा, तर नक्की शीतलला फोन करा. मी तिचे कॉन्टॅक्ट नंबर्स, दोन्ही नंबर्स डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण देते, तर तिला नक्की कॉन्टॅक्ट करा. आणि किमतीबद्दल आणि कुठे कसं पोचवायचं काय ते तीच तुमच्याशी बोलेल. तर घ्या मग आंबा. तर हा व्हिडिओ मी इथे स्टॉप करते. सांगा मग मला काय वाटलं तुम्हाला आजच्या व्हिडिओबद्दल. व्हिडिओ आवडल्यास लाईक नक्की करा आणि शेअर करा, म्हणजे कोणाला आंबे हवे असतील तर त्यांना असा ओरिजिनल आंबा खायला मिळेल. तर भेटूया पुन्हा अशाच नवनवीन कोकणातल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.